आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुख्याध्यापक मोरे यांच्या मृत्यू प्रकरणी कोणत्याही चौकशीला मी तयार, गट शिक्षणाधिकारी कमळकर. कागल तालुक्यातील वंदूर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या आत्महत्येबद्दल पंचायत समितीच्या सभेत गट शिक्षणाधिकारी कमलकर यांच्यावर सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. या प्रकरणी आपण वेळोवेळी अहवाल दिले आहेत आणि सूचना दिलेल्या आहेत. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत. गुणवत्ता वाढवणे माझे काम आहे, ते करत आहे. बांधकाम पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यामुळे या प्रकरणी माझा काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण कमळकर यांनी दिले. उपसभापती विजय भोसले यांनी मुख्याध्यापक मोरे यांच्या मृत्यूच्या अहवालाविषयी चौकशी केली असता अहवाल अजून मिळालेला नाही, असे कमळकर म्हणाले. इतका गंभीर प्रश्न असताना आमच्या निदर्शनास आणून दिला नाही, अशी सदस्यांनी कमळकर यांना विचारलं. अनेक ठिकाणी बांधकामाला शिक्षण समिती जबाबदार आहे, अशा अर्धवट ठेवलेल्या कामामुळे हे प्रकार घडत आहेत, त्यामुळे शिक्षण समित्या बरखास्त करा, असे मत यावेळी काही सदस्यांनी मांडले. बाचणी येथे नियुक्तीवर असताना दुसरा शिक्षक शिकवत आहे, असा मुद्दा अंजना सुतार यांनी मांडला. तर काही ठिकाणी शिक्षण समितीचे सदस्य शिक्षकांना त्रास देतात, त्यामुळे शिक्षण समित्या बरखास्त करा, अशा सूचना सर्व सदस्यांनी मांडल्या. महानकारी न्यूजसाठी वंदूरहून राजेंद्र पाटील वंदूरकर. याच्या बाबतीमध्ये संबंधित इंजिनियर आणि जे कमिटी नेमलेली होती त्यांनी स्वयंपस्त अहवाल द्यायला पाहिजे ना. तुम्ही स्वयंपस्त मला कसं बघा, मी तुम्हाला बघाशी बघायचं डॉक्युमेंट तुमच्या सगळ्यांचं समजलं आहे. काय साहेब की तो अहवाल चुकला आहे, ते जे आपण पक्षी म्हणून सांगित असतं फायदा मला अहवाल अकरा चुकलाय माझ्याकडे. यांना विचारलं ना, ठिकाणा बोलवून सांगितलं होतं नाही साहेब. तुम्ही त्या विभागाचा सदस्य आहे म्हणून.